अभिनेता सलमान खानला झडपला सिक्युरिटी, बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सरकारचा निर्णय, सलमानच्या सुरक्षेसाठी 30 सुरक्षा कर्मचारी तैनात। सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्या सुक्का कालू याला अटक, पनवेल शहर आणि हरियाणा पोलिसांची संयुक्त कारवाई, सुक्का कालू यानं बिष्णोई गँगकडून सुपारी घेतल्याचं तपासात उघड। बाबा सिद्दीकी हत्येतील आरोपी झिशान अख्तर आणि शुभम लोणकर परदेशात गेल्याची माहिती, मुख्य आरोपी गुरनेलच्या चौकशीतून समोर, तर झिशान अख्तर विरोधात लुकआउट नोटीसची शक्यता। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फायरिंग करताना आरोपींकडे 65 बुलेट देण्यात आल्या होत्या, बुलेट कमी पडू नयेत म्हणून खबरदारी घेण्यात आली होती अशी माहिती। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आमदार झिशान सिद्दीकी पोलीस आयुक्तालयात, मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात आल्याची माहिती। महाराष्ट्राबाबत झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 110 जागांच्या नावावर चर्चा, 30% जागांवरती नवे उमेदवार देण्याची भाजपकडून चाचपणी, तर उद्या पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपच्या बैठकीनंतर रात्री फडणवीस दिल्लीमध्ये मुक्कामी, भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर भाजप मुख्यालयात आणखी एक बैठक, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जेपी नड्डांमध्ये बैठक। आज दिल्लीमध्ये राज्यातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीचं आयोजन, दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीचा फॉर्म्युला आणि भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरला येण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांची माहिती, तर जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसला 83 जागा सुटल्याची चर्चा। जागा वाटप जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडीची आज शेवटची बैठक, वांद्रेतील हॉटेल सोफिटलमध्ये बैठक पार पडणार। उमेदवार पाडायचे की उभे करायचे 20 ऑक्टोबरला जरांगे फैसला करणार, आज जरांगे अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार। रश्मी बर्वेंना क्लीन चिट देणाऱ्या निर्णयाविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात, राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल, प्रकरणी उद्या सुनावणी होण्याची शक्यता। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर महायुतीतून बाहेर, जानकरांकडून स्वबळावर लढण्याचा नारा, राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेच्या 288 जागा लढवणार। स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याचं वृत्त खोटं, विरोधकांकडून बातम्या पसरवण्याचं काम सुरू, राजू शेट्टी यांची टीका। आज संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा खंडित केल्याची माहिती। दिवाळी आधी सुकामेव्याच्या किमतीमध्ये 25% वाढ, परिणामी दिवाळीचा फराळ महागण्याची शक्यता, इराण युक्रेन युद्धामुळे सुकामेव्याच्या किमती वाढल्याची व्यापाऱ्यांची माहिती। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्काच्या दरात 400 रुपयेपर्यंतची वाढ, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरसाठी आता 500 रुपये मोजावे लागणार। आंतरराष्ट्रीय पातळीवरती सोन्याचे भाव वाढले, सोन्याच्या दरात 2 दिवसात 75,900 रुपयांवरून 76,800 रुपये एवढी वाढ, दिवाळीपर्यंत सोनं 80,000च्या घरात जाण्याची शक्यता। बुलढाण्याच्या खामगावमध्ये चांदीच्या बाजारपेठेत भाव पुन्हा वधारले, चांदीचे दर 96,000 रुपये प्रति किलोवर, दिवाळीपर्यंत चांदी 1,00,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता। मेल एक्सप्रेसला 2 जनरल डबे जोडण्याचा मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय, आरक्षित तिकीट नसेल तर रेल्वे प्रवास करता येत नसल्यानं प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय। आता राज्य सरकारकडून पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण मिळणार, पोलीस बंदोबस्तात वर्षभरासाठी जिल्हा मुख्यालयात निवारा मिळणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम। हिंगोलीच्या वसमत विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच, राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघावर भाजप आणि शिवसेनेचा दावा। पारनेरमध्ये शरद पवार जो उमेदवार देतील त्याला मोठ्या मताधिक्यानं निवडून आणू, खासदार निलेश लंकेंचं वक्तव्य, तर पारनेरमधून लंकेंच्या पत्नी राणी लंके निवडणूक लढणार असल्याची चर्चा। भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंसोबत फडणवीसांची चर्चा, कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे कोपरगावमधून लढण्यास इच्छुक, मात्र जागा राष्ट्रवादीला जाणार असल्यानं कोल्हेंची कोंडी, पेच सोडवण्यासाठी फडणवीस मैदानात। शरद पवार उमेदवारी मागत होते मात्र नाना पटोलेंनी दाद दिली नाही आणि क्रॉस व्होटिंगचे आरोप केले, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच हिरामण खोसकरांचा नाना पटोलेंवर हल्लाबोल। महाराष्ट्र विधानसभेचा लढा जिंकू किंवा मरू असा, पण त्यामध्ये जिंकावंच लागेल, सामना अग्रलेखातून निर्धार। अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखेंकडून संगमनेर विधानसभेची मागणी, सुजय विखेंकडून बाळासाहेब थोरातांना आव्हान, विखेंचं आम्हाला काहीच आव्हान वाटत नाही, जयश्री थोरात यांची टीका।
श्रीवर्धन मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, माजी मंत्री अदिती तटकरेन मंत्री आदिती तटकरेन विरोधात शिवसेनेकडून प्रमोद घोसाळकर, ॲडव्होकेट मनोज शिंदे यांची नावं चर्चेत। जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, राजेश टोपेंच्या बालेकिल्ल्यावर ठाकरेंच्या सेनेचा दावा, घनसावंगीतून माजी आमदार शिवाजीराव चौथे उमेदवारीसाठी आग्रही। पुण्यातल्या कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाजाची मतदारसंख्या अधिक, परिणामी कसबा मतदारसंघाचं ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व मिळावं, सकल ब्राह्मण समाजाची मागणी। तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी अर्ज केल्याचा प्रकार, आधार कार्डचा एनरोलमेंट नंबर आणि वेळ एकसारखी, जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश। अकोल्याच्या अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे सलग 7 वेळा आमदार, मात्र मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज, मंत्री असणाऱ्यांनी काय दिवे लावले असं म्हणत भारसाकळेंचा महायुतीला घरचा आहे। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण रिंगणा, काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत रवींद्र चव्हाण यांच्या नावावर एकमत। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघ 100% शिवसेनेकडेच असेल, पालकमंत्री दादा भुसे यांचा पुनरुच्चार। पनवेलमधल्या कामोठेमध्ये नागरिकांनी एकत्र येत जनता दरबारामध्ये उमेदवार ठरवला, कांतीलाल कडू यांना महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी, अन्यथा अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिला, आमदार प्रशांत ठाकूर यांना कडवं आव्हान। लातूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर, विनोद खटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। धाराशिव आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार जाहीर, तुळजापूरमधून डॉक्टर स्नेहा सोनकाटे, परांडामधून प्रवीण रणबागुल, तर धाराशिव मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रणित डिकलेंचं नाव चर्चेत। आरक्षण वाचवायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे वंचित बहुजन आघाडी निवडून आणणं, ओबीसींचंही आरक्षण टिकेल, एससी एसटींचंही आरक्षण टिकेल, प्रकाश आंबेडकरांचं जनतेला आवाहन। जिल्हाभरातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यावर पुढचा निर्णय घेणार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात 2 दिवसात निर्णय जाहीर करू, राजेंद्र शिंगणेंचं वक्तव्य। निवडणूक आयोगानं कारवाईचा बडगा उगारताच राज्य सरकारची धावाधाव, आचारसंहिता लागल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर शासन निर्णय जारी, आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोग कारवाई करणार का, याकडे लक्ष। लोकसभेसारखा परिणाम विधानसभेत होणार नाही, तुतारी वाजवणारा माणूस शरद पवारांचं चिन्ह असल्याचं आता जनतेपर्यंत पोहोचलंय, रोहित पवारांची पिपाणी चिन्हावर प्रतिक्रिया। बहुजनांची सत्ता आणण्याचा प्रयत्न करणार ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य, 46 पैकी 25 उमेदवार तयार, 20 तारखेला उमेदवार जाहीर करू, 160 पाडू आणि 160 निवडून आणू, शेंडगेंचा निर्धार। धाराशिव जिल्हा सीमेवर वाहनांची कसून चौकशी, जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी चेकपोस्ट, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून वाहनांची तपासणी। राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्षपदी आरती साळवींची नियुक्ती, अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची उपस्थिती। अंतरवाली सराटीमध्ये ज्योती मेटेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली, ज्योती मेटे या बीड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नवीन गाणं लाँच, लोकशाही आणि स्वाभिमानाचा लढा लढण्यासाठी राष्ट्रवादी पुन्हा, शरद पवार पुन्हा, असा गाण्यात उल्लेख। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात 24,000 बोगस मतदारांची नोंदणी, ठाकरे गटाचा आरोप, बोगस मतदारांची नावं यादीतून काढण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। पुण्यातील बोबदेवघाट अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीनं 3 लग्न केल्याची माहिती, आरोपीनं अत्याचार करण्यापूर्वी गांजाचं सेवन केल्याची माहिती समोर, आरोपीला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। नागपूरमधील श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, तर आता देवेंद्र फडणवीसांनी घरी बसण्याची वेळ आल्याचं श्याम मानव यांचं वक्तव्य। भिवंडीतील जिल्हा परिषद शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात यश, शाळेला मुंबई विभागातून 11 लाखांचं बक्षीस आणि सन्मानचिन्ह। मुंबईमध्ये आज आणि उद्या 10% पाणी कपात, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलवाहिनीत बिघाड। बीडच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 250 कर्मचारी सामूहिक रजेवर, परळीच्या धर्मापुरी शाखा व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा कर्मचाऱ्यांकडून निषेध, बँक अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी। पुणे महानगरपालिका हद्दीतील 32 गावांच्या करवाढीचा प्रश्न सुटला, माजी मंत्री विजय शिवतारेंच्या प्रयत्नातून प्रश्न मार्गी लागल्यानं कृती समितीकडून जल्लोष साजरा।
मदरसे बंद करण्याची मागणी केली नाही तरी या संस्थांना सरकारकडून दिलेला निधी थांबवण्याची शिफारस केली। एनसीपीआर अध्यक्षांचं स्पष्टीकरण, या संस्था मुस्लिम मुलांना धर्मनिरपेक्ष शिक्षणाऐवजी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी दबाव आणत असल्याचा दावा। धाराशिवमध्ये दिव्यांग विद्यार्थी थेरपी सेंटरला आग, आगीमध्ये रूममधील फर्निचर आणि थेरपी साहित्य जळून खाक, आगीचं कारण अस्पष्ट। थेरपी सेंटर 7 ते 8 वर्षांपासून बंद असल्याची माहिती। भिवंडीमध्ये नो पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई करताना टोईंग व्हॅनच्या कर्मचाऱ्याचा दुचाकी स्वारांसोबत वादाचं रूपांतर हाणामारी। छत्रपती संभाजीनगरमधील 119 शाळांच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाला देण्यात आली नसल्यानं कारवाई, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, रायगडच्या नागोटणेजवळ टेम्पो आणि कंटेनरचा अपघात, अपघातात महिला आणि पुरुष गंभीर जखमी। थिएटरमध्ये लागणारी अभिनेता अक्षय कुमारची धूम्रपान विरोधी जाहिरात आता बंद होणार, सेन्सॉर बोर्डाचे आदेश, त्या जागी नवीन जाहिरात येणार असल्याची माहिती। सुप्रीम कोर्टातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी हटवली, हातामध्ये तलवारीऐवजी संविधानाची प्रत, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा नागरिकत्व सुधारणा कायद्यावर आज निकाल येणार, 5 न्यायाधीशांचा खंडपीठ निकाल देणार। आज चंदीगडमध्ये एनडीए शासित राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद, यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करणार, अमित शहा, जेपी नड्डा, राजनाथ सिंग यांच्यासह मोठे नेते उपस्थित राहणार। हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार, तर नायब सिंग सैनी दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। शपथविधीसाठी एनडीएच्या 31 घटक पक्षांचे अध्यक्ष आणि नेते उपस्थित राहणार। बहुजन समाज पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार, मायावती यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट। 2019 बसपानं 288 पैकी 262 जागांवरती उमेदवार उभे केले होते। नायजेरियामध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट होऊन 94 जणांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी। ही घटना नायजेरियामधील जिगावा राज्यातील माजिया शहराजवळ घडली आहे। मृतांची संख्या 8 वाढण्याची शक्यता। केंद्र सरकारचे व्हीआयपी सुरक्षेतून एनएसजी कमांडो हटवण्याचे आदेश। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मायावतींसह 9 व्हीआयपींच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआरपीएफकडे। पाकिस्तानमध्ये इम्रान खानच्या पक्षानं सरकारविरोधात पुकारलेलं आंदोलन मागे घेतलं। इम्रान खान यांची वैद्यकीय तपासणी करण्याचं सरकारनं मान्य केल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं। वाराणसीमध्ये देव दिवाळीची जय्यत तयारी, शहरातील घाट आणि इतर महत्वाच्या ठिकाणांना प्रकाशमय करण्यासाठी 12 लाख दिव्यांचा वापर केला जाणार। देव दिवाळीनिमित्त अयोध्येमध्ये 25 लाख दिव्यांची रोषणाई केली जाणार, 25 लाख दिवे प्रज्वलित करून नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न। तमिळनाडू कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस, शाळा कॉलेजेस बंद, बंगळुरूमध्ये एनडीआरएफ तैनात। मुसळधार पावसामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या चेन्नई खंडपीठानंही सुट्टी जाहीर केली। चेन्नईतल्या तुफान पावसाचा सुपरस्टार रजनीकांत यांनाही फटका, त्यांच्या आलिशान बंगल्यात पावसाचं पाणी शिरलं। पाणी शिरल्याचं समजताच पालिका कर्मचारी आणि बंगल्यातल्या नोकरांनी पाणी उपसायला सुरुवात केली। शिमल्यामध्ये फ्लाइंग फेस्टिव्हल सुरू, 50 पॅराग्लायडर्सने उड्डाण केलं, पश्चिम बंगालच्या महिला पायलटचाही समावेश। जंगा इथं राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते 4 दिवसीय स्पर्धेचं उद्घाटन झालं। केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केली, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला। केंद्र सरकारनं रब्बी हंगामातील 6 पिकांची आधारभूत किंमत वाढवली, गहू, मोहरी, हरभरा, मसूर, करडईच्या एमएसपीमध्ये वाढ, मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलरची भूमिका, 1 जानेवारी 2025 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार। या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन परेश मोकाशी यांचं असून निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि भरत चितोळे यांची आहे। युट्यूबनं नवं फीचर लॉन्च केलंय, मल्टीटास्किंगसाठी मिनी प्लेअर, तर सुधारित प्लेबॅक स्पीड फंक्शन, यासोबत स्लीप टायमर असे नवीन फीचर्स सादर केले। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।